राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचं घोषित करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आलाय. 12 ते 14 जुलै असे 3 दिवस संपावर जाण्याची कर्मचाऱ्यांनी जाहीर केलं होतं. हा 3 दिवसीय संप मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती मागे घेण्यात आलाय. 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यास सरकार तयार आहे, पण आर्थिक अडचण असल्यानं अंमलबजावणीस मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितलाय. तर त्यासोबतच 5 दिवसांचा आठवडा, बालसंकोवन रजा आणि निवृत्तीचं वय 60 करण्याबाबत 4 महिन्यात निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुन्हा एकदा सुदैवानं हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. अलिबागमध्ये आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यांती डोलवी धरमतर इथल्या JSW इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1:55 सुमाराला हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी चढत असतानाच हेलिकॉप्टरनं अचानक टेक ऑफ घ्यायला सुरुवात केली. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्यानं ते थोडक्यात बचावले. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत त्रुटी आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर प्रवास हा आता राजकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय झालाय. राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकांसमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असून, शेतकऱ्यांसाठी मदतच करायची असेल तर मंत्रालयात किंवा वर्षासमोर ढोल वाजवा, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. हा निव्वळ त्यांचा ढोंगीपणा आहे. तुमचे 5-12 मंत्री राज्यमंत्री तिथं सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये निर्णय घेत असताना ते निर्णयाशी सहमत आहे, त्यावेळेस त्यांनी बोललं पाहिजे ना. तिथं काय असं, माझं तर म्हणणं त्यांनी ढोल बँकांच्या दारात जाऊन वाजवण्याच्या पेक्षा मंत्रालयामध्ये जाऊन ढोल वाजवावा किंवा वर्षावर किंवा त्या तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ढोल वाजवावा. इकडे ढोल वाजून ही काय लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललंय, तुम्ही काय धुळफेक करता काय. शेतकऱ्यांच्या नावानं कर्जाची लूट करणाऱ्या गंगाखेड साखर कारखान्याचे चेअरमन रत्नाकर गुट्टेंच्या समर्थनार्थ पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर धावून आले. गुट्टेंविरोधात विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप जानकरांनी केलाय. तर घोटाळे करणाऱ्या गुट्टेंवर जानकरांचाच वरद हस्त असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. गुट्टे साहब के बारे में मैं इतना ही बोल सकता हूँ कि उसके ऊपर षड्यंत्र रचने की कोशिश कर रहे हैं, जो रियली है वो बाहर आएगा और नियमोचित कार्रवाई उसके ऊपर हो जाएगी. सर आता विरोधकाचं जर षड्यंत्र असेल की शेतकऱ्याच्या नावाने विरोधकांनी कर्ज घ्यायला लावलं आणि नाव रत्नाकर गुट्टेचं घ्यायला लावलं असं जर जानकारचं म्हणणं असेल तर जानकारनी हेही सांगावं की त्या शेतकऱ्याच्या नावे पडलेलं कर्ज जमा मात्र गंगाखेड शुगरमध्ये झाले हे विरोधकांचं षड्यंत्र कसं असू शकतं. कृपा करून एखाद्या धनदांडग्या बगल बच्चाला वाचवण्यासाठी जानकारांनी एवढं खाली पडू नये. मंत्र्यांनी तर या घोटाळ्याबाद कारखानदाराची बाजू घेतलेली आहे, त्यामुळे आता यांच्यावर विश्वास राहिला नाही. आणि पोलिसांनी याबाबतीत तात्काळ कारवाई करावी लागेल. शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटींचं पीक कर्ज परस्पर उचलल्याप्रकरणी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे चेअरमन रत्नाकर गुट्टे परभणी पोलिसांपुढे हजर झालेत. या प्रकरणी पोलिसांनी रत्नाकर गुट्टेंना नोटीस बजावली होती. गुट्टेंसह संचालक मंडळावर फसवणुकीसह अन्य कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. शेतकरी गिरीश सोळंके यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कठोर कारवाई करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 24 तासने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर सरकारनं तातडीनं दखल घेत कारवाईचं आश्वासन दिलं. बारामती तालुक्यात झारगडवाडी आणि सोनगावात अवैध धंदे आणि नशाबंद करण्याविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळेंनी दखल घेतली आणि त्या थेट या गावात पोहोचल्या. सुळेंनी घेतलेल्या सभेतच सर्वांच्या भुवया उंचवणारा प्रकार घडला. गावातल्या संतोष गोफळे नावाच्या तरुणानं भरसभेत पोलिसांच्या अवैध धंदे सुरू नसल्याच्या दाव्याची पोलखोल केली आहे. याच स्टेजवर एवढा गांजा ओढला जातोय की स्टेजच्या खाली गांजाची झाडंच उगवल्याचं या तरुणानं सुप्रिया सुळेंना दाखवलं. एवढंच नव्हे तर थेट ही गांजाची झाडंच संतोषने सुळेंच्या हातात दिली. सुप्रिया सुळेंनी 15 ऑगस्टपर्यंत सर्व अवैध धंदे बंद करण्याची तंबी पोलिसांना दिली.
आज या गावामध्ये पोलिसांच्या मदतीने आम्ही एक महिलांची कमिटी करणार आहोत की हे सगळे जे अवैध धंदे होतात त्याची सगळी हा सगळा आढावा घेऊन पोलिसांपर्यंत बातम्या पोहोचून त्या कसा ह्याच्यावर साफ बसला पाहिजे याच्यासाठी महिलांनीही सहकार्याची भूमिका. आणि मलाही कौतुक वाटतं की गावातले युवक पुढे आलेले की हो आम्हाला या गावातले सगळे अवैध धंदे बंद करायचे. युवक आणि महिलांनी पुढाकार घेतलेला आहे, खरंच एक कौतुकाची बाब आहे. अलिबागमधल्या PNP सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळानं सहकार तत्वावर उभारलेल्या नाट्यगृहाचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. राज्यात कलेचं क्षेत्र विस्तारत चाललंय असं असताना नाट्यगृहं मात्र कमी पडतायत. या पार्श्वभूमीवर जुनी नाट्यगृहं दुरुस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर विनोद तावडे यांनी 500 रुपये दरापर्यंतच्या तिकिटांना GST लावणार नसल्याचं जाहीर केलं. 500 रुपयांपेक्षा अधिक दराच्या तिकिटांवर लागणाऱ्या GST जो पैसा जमा होईल त्यातून प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्यात येईल अशी घोषणाही तावडेंनी केली. भायखळ जेलमधील महिला कैदी मंजुळा शेट्टे मारहाणीत तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकर आणि 5 महिला जेल कर्मचाऱ्यांशिवाय इतरही महिला जेल कर्मचाऱ्यांचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी न्यायालयात हा खुलासा केलाय. मंजुळा शेट्टे मारहाण आणि हत्याप्रकरणी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीसाठी पोखरकर आणि 5 महिला जेल पोलिसांना पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात आलं. यावेळी या सर्वांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्या सर्वांना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पंचायत राज समितीला लाच दिल्याप्रकरणी धुळे जिल्ह्याच्या डेप्युटी CEO रंगेहात पकडण्यात आलं. तुषार त्र्यंबक माळी असं या डेप्युटी CEO नाव आहे. आमदारांची पंचायत राज समिती गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या समितीनं जिल्ह्यातल्या विविध कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. धुळे तालुक्यातल्या कापडणे इथल्या शाळेतल्या पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा आणि विविध त्रुटी या ठिकाणी आढळल्या होत्या. हे प्रकरण वाढू नये म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार त्र्यंबक चक्क कमिटीतील सदस्य असलेल्या शिवसेनेच्या नांदेडमधल्या आमदाराला 1.5 लाखांची लाच देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र हेमंत पाटील यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊन रंगेहात पकडून दिलं. या रिव्हर्स ट्रॅपमुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनासह राज्यभर खळबळ माजली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीचा प्रसाद म्हणून खडीसाखर आणि फुटाणे देण्याची मागणी करत क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीनं मंदिरात प्रसाद वाटप करून आंदोलन केलं. गेल्या काही वर्षांपासून मंदिरात लाडू प्रसादाचं वाटप होतंय, मात्र देवीचा पारंपरिक प्रसाद खडीसाखर आणि फुटाणे असून तोच कायम ठेवून हाच प्रसाद भाविकांना मोफत देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी देवस्थान समितीला फुटाणे आणि खडीसाखर आंदोलकांनी दिली तर भाविकांना त्याचं वाटपही करण्यात आलं. भाविकांनीही या प्रसादाचं स्वागत केलं. दापोली तालुक्यातील हरणेमधल्या खेम धरणाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज असल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवण्यात आलाय. खेम धरणाला गेल्या काही वर्षांपासून गळती लागली होती, मात्र यावर्षी ती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे Zee24 या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी केली. त्यावेळी या धरणातून गळती होत असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. धरणाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं. MSRDC पुलाखाली दुचाकी आणि चारचाकी पार्किंगला परवानगी नाही, तरीही या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात. विशेष म्हणजे अनधिकृत पार्किंग रक्कमही आकारली जाते. MSRDCने यासंदर्भात आवाहन केलंय की पुलाखाली पार्किंगसाठी पैसे देऊ नये. तसंच यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्याचं आवाहनही MSRDCचे MD राधेश्याम मोपलवार यांनी केलं आहे. सन 2007-08 पासून प्रश्न चालू आहे, त्यामुळे ह्या पुलाखाली पार्किंग करावी का नाही हा प्रश्न न्यायालयात गेल्यानंतर आपण याच्या खालचे न्यायालयाच्या आदेशाने इथे पार्किंग बंद करा असं जेव्हा सांगितलं तेव्हा आपण सर्व PN Parkचे कॉन्ट्रॅक्ट्स रद्द केले. याला ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स रद्द झाले त्याने हायकोर्टात चॅलेंज पण केलं होतं, परंतु हायकोर्टाने त्यांच्या सगळ्या चॅलेंजला फेटाळून लावलं. त्यामुळे आज कायदेशीरदृष्ट्या या उड्डाणपुलाखालील पार्किंगची कुठलीही अधिकृत व्यवस्था नाही. लोकलसोबतच मुंबईची लाईफलाईन असलेली बेस्ट अनेक वर्ष तोट्यात आहे. आता बेस्ट तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रँड अँबॅसिडर नेमण्यात येणार आहे. बेस्टचे आजी माजी कर्मचारी असलेले प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले, अविनाश नारकर,
अरुण नलावडे शरद पोंक्षे माधवी जुवेकर हे आता बेस्ट अँबॅसिडर बनणार आहेत. सोबतच आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनीही मोफत बेस्टचा अँबॅसिडर होण्यास तयारी दर्शवली. बेस्टला फायद्यात आणण्यासाठी याची मदत होईल असं मत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकरे यांनी व्यक्त केलं. नाशिक जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी थेट खरेदीचे विक्रमी दर सरकारनं जाहीर केले. यामध्ये जिरायती जमिनीला सरासरी 50 लाख रुपये हेक्टर इतका दर दिला गेलाय, तर आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या बागायती जमिनीसाठी तब्बल 1.5 पट दर मिळणार आहे. त्याचवेळी फळझाडे मालमत्तेला 2 पट रकमेचा मोबदला मिळणार आहे. या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधण्याचं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. या विक्रमी दरामुळे नाशिक जिल्ह्यातल्या 43 गावातले शेतकरी लखपती होणार आहेत. हा व्यवहार झाल्यानंतर 2 दिवसातच रक्कम RTGSद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला म्हणून जमा केली जाणार आहे. शेतीतील टाकाऊ पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बनवणं शक्य आहे. या ऊर्जेमुळे देशाचं मोठं परकीय चलन वाचेल. आगामी काळात शेतकऱ्यांच्या मदतीनं अशी बायो एनर्जी निर्मिती केली जाईल असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले. पुण्यात बायो एनर्जी ऊर्जा उत्सवाचं उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते झालं. 2 दिवस हा उत्सव चालणार आहे. जैवइंधनाचा प्रचार प्रसार आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा एका चांगल्या कारणासाठी चर्चेत आहे. नागपूर विद्यापीठातर्फे आतापर्यंत तब्बल 1000 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या या भीमपराक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत सुमारे 4.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्याच्या 45 दिवसाच्या आत निकाल लावण्याचं लक्ष नागपूर विद्यापीठानं पूर्ण केलं. विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी नागपूर विद्यापीठानं आधुनिक स्कॅनिंग सेंटर सुरू केलं आहे. या स्कॅनिंग सेंटरमध्ये एकाच वेळी 272 परीक्षक संगणकावर विद्यार्थ्यांचे पेपर तपासतात. जवळ 25 ते 27 हजार पेपर एकाच दिवशी तपासणं शक्य झालं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे राज्यातलं पहिलं विद्यापीठ ठरलं. पुण्यातल्या हिंजवडी IT नगरीत परमेश्वर बाळासाहेब गवारे या तरुणाचं अल्पशा आजारानं निधन झालं. मात्र जागेअभावी त्यांचा अंत्यविधी हिंजवडी IT भर रस्त्यातच करण्यात आला. IT तिसऱ्या टप्प्यानं जी गवारेवाडी ही 350 लोकसंख्येची वस्ती आहे, त्या शेतकऱ्यांची 100 एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं संपादित केली. त्यामुळे स्थानिकांचाही हिंजवडीच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. मात्र आजही इथले स्थानिक मूलभूत गरजांसाठी झगडताना दिसत आहेत. गवारेवाडीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची सोय नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला बेळकाडूपणामुळे आतापर्यंत इथे स्मशानभूमी उभारता आली नाही. याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तांत्रिक अडचणीमुळे प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेचं अजून भूसंपादनच झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात वेगानं फैलावणाऱ्या स्वाईन फ्लूनं कल्याण डोंबिवलीत सुद्धा हातात पसरायला सुरुवात केली. आतापर्यंत कल्याणमध्ये 2 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला. मात्र याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करण्याचं आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केलं. आतापर्यंत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या 753 संशयित रुग्णांची पाहणी करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात विशेष 7 रोग कक्ष तयार करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं. हावरे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश हावरे यांना PhD मिळाल्याबद्दल अभिनंदन सोहळा मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. नॅनो हाऊसिंगमध्ये त्यांनी PhD संपादन केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात हावरेंनी लिहिलेल्या उद्योग करा बायसा, डुईंग बिझनेस विदाउट युअर मनी या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यांच्या नव्या स्टार्टअप शोची सुरुवात या कार्यक्रमात करण्यात आली. विदर्भातील एका गावातून आलेल्या हावरे यांनी मोठा उद्योग उभारला आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. नवी मुंबईतल्या घणसोली इथल्या ASP कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ज्युनियर KG शिकणाऱ्या मुलाला वर्गशिक्षिकेनं डस्टरनं मारून दम दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 4.5 वर्षाच्या लक्ष मडवे याला 4 जुलै रोजी शाळेत बेंचवरून उठला या कारणावरून मारलं. गालावर हातानं आणि कपाळावर आणि पाठीवर डस्टरनं मारून आणि दम दिला म्हणून नक्ष घाबरलाय. या सगळ्या प्रकारानं नक्षचे पालक हादरून गेलेत. गेले 3 दिवस नक्ष रुग्णालयात दाखल आहे. याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता वर्ग शिक्षिका श्रीरूपा दास यांना 1 महिन्याची नोटीस दिली. सध्या त्यांना निलंबित केलं असल्याचं शाळा प्रशासनानं सांगितलं. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.